आज आम्ही नॉन इमर्जन्सी सेवा बंद केली आहे। विद्यार्थी संख्या दर वर्षानुवर्ष वाढत आहे, मग त्या सोबतच हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर कोणी स्ट्रेंथन करायचं? नवीन जरी कॉलेजेस तुम्ही उभा करत असाल तरी इथले शिक्षक तिकडे पाठवायचे, तिथले इकडे आणायचे, यानं काही पूर्ण काही हा प्रश्न मिटणार नाहीये। व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा। आज राज्यभरामध्ये माड संघटनेचे जवळपास 7,000 डॉक्टर आजपासून संपावर आहेत। आणि मागण्या प्रमुख मागण्याच अशा होत्या की खूप वर्षापासून जे वसतिगृहाची गैरसोय होत आहे, विद्यार्थी संख्या वाढून सुद्धा वसतिगृह वाढत नाही आहेत, ते दुरावस्थेत आहेत। सोबतच आमच्या शिक्षकांचा प्रश्नही कठीण होत जात आहे, शिक्षक आम्हाला अपुरे पडतात। आणि ह्याच सोयी न केल्यामुळे नवीन जरी कॉलेजेस तुम्ही उभा करत असाल तरी इथले शिक्षक तिकडे पाठवायचे, तिथले इकडे आणायचे, यानं काही पूर्ण काही हा प्रश्न मिटणार नाहीये। आणि वरिष्ठ निवासी डॉक्टरांची पदे निर्मित करून नवीन पदे भरावी, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। कशा प्रकारे संपासन म्हणजे अजूनही तुम्हाला सरकारकडनं कुठलाही रिस्पॉन्स नाहीये, तर हा संप कसा असणार? जसं आपण मागच्या 2 ते 2.5 वर्षापासून कोविड सारख्या भयंकर बिमारीला आपण त्यांचा सामना करतोय, पण त्या काळात सुद्धा हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर असो, हेल्थवर बजेटचं प्रावधान असो, असं काही ठोस पावलं न उचलण्या कारणामुळे ही आज ही घडी येऊन ठेपली आहे। अनेक दिवसांपासून ह्या मागण्या होत्या, परंतु आता कुठेतरी कोरोना वाढतोय म्हणून तुम्ही या संपाचा हत्यार पुढे उतरताय का, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे? कोरोना हे कारण नसूच शकतं, कारण ह्या आजच्या मागण्या नाही आहेत। विद्यार्थी संख्या दर वर्षानुवर्ष वाढत आहे, मग त्यासोबतच हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर कोणी स्ट्रेंथन करायचं, हा प्रश्न उद्भवतो। तुमचं काय म्हणणं आहे? वैद्यकीय मंत्र्यांनी, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी बोलावं, मुख्यमंत्र्यांनी काय नेमके निवेदन दिलेत, कोणाला दिलेत, आणि निवेदन मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कसं असेल स्वरूप या सगळ्या? निवेदन तर हे मुख्यमंत्री कार्यालयांना सुद्धा गेलेलं आहे, सोबतच वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना स्वतः संघटनेनं अधिवेशन काळामध्ये नागपूरला असताना पत्र दिलेलं आहे। आणि वारंवार पत्रव्यवहार पण होत आहेत, बैठका सुद्धा झाल्या, तत्कालीन मंत्र्यांसोबत सुद्धा बैठका झाल्या। आणि सध्या संपाचं स्वरूप असं आहे की आजच्या दिवस आम्ही वाट बघणार आहेत की शासनाकडून काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतो का, ज्यासोबत आम्हाला अशी आशा आहे की वरच्या स्तरावरून यावेत, कारण ते प्रश्न हे धोरणात्मक प्रश्न आहेत। आणि यामध्ये आज आम्ही नॉन इमर्जन्सी सेवा बंद केली आहे, आणि जर आम्हाला लवकरात लवकर यावर तोडगा जर दिसत नसेल तर आम्ही पुढचं कठीण पाऊल उचलण्यास सुद्धा आम्ही तयार आहोत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।